అక్కడే కదా. म्हणून मायावती राजकारण कधी कुठली समोर महत्वाकांक्षा ठेवून लक्षात घ्यायचं. मी माझ्या जीवनामध्ये कधीच कुठली महत्वाकांक्षा ठेवून राजकारण केलं पोटात एक आणि तोंडात एक मला कधी जमणार नाही. राजकारण करताना पाठीत वार करायचं मला कधी जमलं नाही. घरातही संघर्षित करावा लागला तर समोर उभा राहून संघर्ष केला पाठीत खंजीर घालून नाही. जगाने नालायक ठरवलं, घराने नालायक ठरवलं. पवार साहेबांची एक नजर, एक परिस्पर्श माझ्या सारख्याला झाला आणि हा धनंजय आज तुमच्या डोळ्याच्या समोर उभा राहिला. अशा संघर्षातून नेतृत्व घडत असत. तुम्ही घरातल्या या दुःखातून बाहेर आलात. तुम्ही तिघा भाऊ मिळून या ठिकाणी आज भगवान भाऊच्या आशीर्वादानं काम करत असताना तुम्ही काम करत राहा. विचार काय करायचा आहे. आपला संबंध हा शेतकऱ्याशी ऊसाशी आहे. तुम्ही सोलापुरात आहे आणि बिळात असून ह्या गोष्टीचा विचार करत नाही. येणाऱ्या काळात करून लवकर ठरवून टाका माझा सल्ला आहे. लवकर ठरवा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्यासारख्या एका भटक्या समाजात जन्माला आलेल्या आणि बाहेर टाकलेल्या तरुणाला सुद्धा विधान परिषदेच्या वरिष्ठ सभागृहाचं विरोधी पक्षनेते करू शकत आणि सरकार आल्यानंतर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री करू शकत. कर्तृत्व दाखवल्यावर आपोआप पक्ष मजबूतीने मागे राहतो. आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी राहू याच मनापासून शुभेच्छा. आजच्या या गरीब हंगामाच्या शांता मेळाव्यामध्ये या ठिकाणी आपल्याला देतो. गोकुळ इंडस्ट्रीला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. या तिन्ही शिंदे बंधूंना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.